तर मित्रांनो, आता आपण गांधी आश्रमातून बाहेर निघतो आणि आता खरेदीसाठी आपण काही शॉप्समध्ये बघूया, बाजारपेठेमध्ये जाऊया. कारण का अहमदाबादची बाजारपेठ एक मोठी बाजारपेठ आहे, जस्ट लाईक सुरत अँड अदर बाजारपेठ. जब जब यहाँ नया चलता है, तुम्हारे तुम्हारे यहाँ क्या फेमस है, हाँ, ये दिखाओ ना. तुम तो देख मालूम है ना, हम मराठी मानुस है, फेमस क्या दिखाते है सब ऐसे है देता है पुणा, हाँ पूरा महाराष्ट्र. हाँ तो महाराष्ट्र में तुम्हें बोलने का देखा है, महाराष्ट्र के आदमी इसलिए मैं भी चल रहा है सिल्क मटेरियल में. हाँ ये सिल्क है, हाँ सिल्क है, प्योर सिल्क नहीं लगता, प्योर नहीं आएगा. हाँ. प्योर तो मैडम गारंटी भी नहीं है, वॉशेबल है. वॉशेबल है क्या? हाँ. अच्छे दिखेगा, सही बोला. फ्रंट टॉप सिलाई वसूल हो जाएगा, सिलाई वसूल हो जाएगा. मैं तेज बोलता हूँ, अच्छा दिखाओ मुझे. देखो एक बार पहना है तो कोई पूछेगा ना कहाँ से लाएगा, कहाँ से लाया. देखो बेस्ट क्वालिटी है, अदर कलर डिजाइन. कीमत भारी सांगते हैं, 1800 म्हणजे क्या जात आहे, 1850 सिल्क थोडी मिळेगा. सिल्क तो नाही आहे, मुझे मालूम आहे, मैं सिल्क लेता हूँ, मुझे मालूम आहे. कितने में आता है सिल्क बोलो? वो पहले से स्लिप 7000 से ज्यादा है, मुझे मालूम है ना. मैं भी गारंटी नहीं आता, मैं जाके आया है, देवला जाके आया, देवला की सिल्क लेके आया है. सब जगह का सिल्क मिलता है, ये बढ़िया सिल्क है. दिखाओ पिवला. किंमत जास्त आहे जी, किंमत जास्त केलं तर किंमत कमी करायला, किंमत बहुत आहे. बार्गेनिंग नाही होगा, बार्गेनिंग नाही हो, बार्गेनिंग नाही होगा. फिक्स रेट ना भी ले लो, फिक्स रेट है. बार्गेनिंग नाही होगा, 1000 रुपये कितना ड्रेस है, तो बार्गेनिंग नहीं होगा. 1800 का कुछ भी नहीं होगा कम, नहीं दीदी कुछ भी नहीं कम करता. टोटल पे 50 रुपये भी लेस नहीं लेंगे. व्हाइट पे भी बनता है, ये भी फेड आउट नहीं होगा, ये कलर का पैसा है, कलर नहीं जाता है. हाँ शिबोरी वर्क ज़्यादा है, मत बोलो मैडम, क्वालिटी बेस्ट मांगो. ये पूरा हैंड वर्क है, एप्लिक वर्क, तनाजू कम कोई नहीं करेगा. ये कपड़ा रख के काम किया हुआ, ये वाइट दिखाओ. हाँ वाइट में भी 5 कलर्स है, सब वाइट में नहीं दिखाओ. लो 650 सिंपल में. हाँ सिंपल कम वाले पर दिखाओ. देखो ये 1 साल को ख़राब नहीं हुआ, देखो इधर वो दोनों तुम्हारे एक दूसरे पर नहीं लगेगा. इसमें ये कलर है क्या? हाँ ये टाइड है, क्या हुआ ये विदाउट टाइड है. इसमें और कलर है क्या? 20 कलर है, 20 कलर है. दिखाओ दिखाओ दिखाओ, आ जाओ बाहर दिखाओ. इसमें को रखना है आपको हैवी वाले में? हैवी वाले में बुक ज़्यादा कम नहीं करता था क्या? ये पसंद किया तो भरोसा रखो, बढ़िया क्वालिटी देने का है. मैंने पसंद किया था, उनको कम नहीं करता था क्या? बार्गेनिंग नहीं मिला. 1050 हाँ हाँ मस्त है, सिंपल. थोड़ा सा दाम कराओगे तो चीज लेकर नहीं जाओगे, दाम लेकर जाओगे तो. वो एम्ब्रॉयडरी वाला खचर पंचा, तो ये मल्टी वर्क में देखो. अरे वाह, वो देखो कितने का 650 का लगता है. ओ मस्त है, एक ये कैसे वेगला है वो. ही आहे अहमदाबादची खाऊ गल्ली, जिथे खायला लोक येतात गल्लीमध्ये. या
आणि वेगवेगळे असे ठेले लागलेले आहेत, एकचे, चायनीजचे, ढोकळ्याचे, अजून कुलचे चाट. मस्तपैकी ढोकळ्याची टेस्ट झाल्यावर आता आपण चंपानेरला निघतोय. रात्री फुल नाईट ड्राईव्ह आहे, 4 तास आहे चंपानेर इकडून. मला वाटते 1.5-1 वाजतीलच, तर हॉटेल बुक केले, पेमेंट नाही केले पण केले, बघूया काय होतं. नाही तर कालसारखं व्हायचं, आपल्याला हॉटेल वर्बली बुक करून प्रॉब्लेम काल झाला, फेस करावा लागला, माहीत नाही आज का होईल, पण बघूया, होप करूया की सगळं काही ठीकच होईल. बाय द वे, खाऊ गेले तुम्हाला अहमदाबादला यायचं असेल तर तुम्हाला वस्त्रापूर या ठिकाणी यावं लागेल, आणि जर तुम्ही संध्याकाळी आला तिकडे तर डेफिनेटली इकडे व्हिजिट करा. रात्री 10 वाजले तरी देखील इथे खायला मिळतं. सो दिस इज व्हेरी गुड प्लेस टू ईट अँड ट्राय गुजराती फूड. तर मित्रांनो, आता पाहता अहमदाबाद वडोदरा या एक्सप्रेसवेवर आता आपली टियागो चालवणार आहोत, आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असेल हा, कारण काय होप या रोडनी आपण खूप क्विकली पटकन आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू, जे आहे चंपानेर. सो पहिले आपल्या वडोदऱ्याला जायचं, त्यानंतर आपल्याला तिकडून चंपानेरचा रूट पकडायचा. तर हा आहे नॅशनल एक्सप्रेस वे 1, आणि याच्यावर कोणतेही 2-व्हीलर वगैरे चालत नाहीत, फक्त 4-व्हीलर चालते. स्पीड लिमिट माहीत नाही मला किती, अजून तरी दिसली नाही कुठे, पण मला 100 वगैरे असेल. तर मित्रांनो, नॅशनल एक्सप्रेस वे 1 आपण पार केलं, आणि आता जस्ट वडोदराच्या आपण आधी आहोत टोल नाक्यावर, जिथे फायनल टोल घेतला जातो, आणि ते आय थिंक नॅशनल एक्सप्रेसवे जवळपास एंड होतो. थोडं अजून काही किलोमीटर बाकी असेल, थोडं पाय मोकळे करायला आणि फ्रेश व्हायला थांबलो, 5 मिनटं रेस्ट घेऊ इथे आणि पुढच्या प्रवासाला जाऊया चंपानेरला. तर अखेर रात्री 1:30 आपण पोचलो आहोत हॉटेल कृष्णा इथे, जिथे आपण बुकिंग केली होती, जे आहे हलोलमध्ये. हे चंपानेरपासून काही अंतरावर आहे, सो उद्या इकडून मॉर्निंग झाल्यावर आपण इकडून चंपानेरला निघूया. तर आता रेस्ट करूया, झोपूया, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. चला